चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक अधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण महाराष्ट्र शासन जो GRIL आहे त्या संदर्भात खुलासा करणार आहोत. बघा, GR काय आहे? खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत, म्हणजेच महिलांना कोणतंही आरक्षित असोत किंवा ओपन असोत त्यांना नॉन क्रिमिलियर हे डॉक्युमेंट लागणार नाही. बघा, महिला महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2023 नवीन याच्यानुसार बघा, महिला हा जो शासन निर्णय आहे, प्रस्ताव शासकीय निमशासकीय व शासकीय अनुदानित संस्थांमधील सेवांमधील भरतीमध्ये महिलांसाठी 30% समांतर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत महिला व बालविकास विभागाकडून शासन निर्णय 25/5 निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार आरक्षणासाठी अटी शर्ती विहित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात क्रमांक या अनुषंगाने प्राध्यापक समाजसेवी औषध वैद्यकशास्त्र पदावरील भरती प्रक्रिया निकाल 29/9/2022 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. या निकालामध्ये आराखीव महिला या पदावर गुणवत्ता क्रमांक 3 वरील महिला उमेदवाराकडून शासन निर्णय 25/5/2001 नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांची निवड न करता गुणवत्ता क्रमांक 6 वरील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या निकालाबाबत गुणवत्ता क्रमांक 3 वरील उमेदवाराकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC तसेच वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडे आक्षेप नोंदवण्यात आला. या आक्षेपाच्या अनुषंगाने प्राध्यापक समाजसेवी औषध वैद्यकशास्त्र पदावरील नेमणूक प्रलंबित ठेवण्यात आली. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाची धारणा पुढील प्रमाणे आहे. जाहिरात क्रमांकमध्ये प्राध्यापक समाजसेवी औषध वैद्यकशास्त्र पदाकरिता सहयोगी प्राध्यापक पदातील 3 वर्षाचा अनुभव अशी अहता निश्चित करण्यात आली होती. शासकीय वैद्यकीय दंत व आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक या सहयोगी प्राध्यापक या पदावर काम करणाऱ्या महिला उमेदवारांची वेतनापोटी मिळणारे स्वतःचे एकूण उत्पन्न रुपये 8 लाखपेक्षा जास्त होत असल्याने त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे महिला आरक्षण अंतर्गत येणाऱ्या पदाकरिता उमेदवारांची केवळ गुणवत्तानुसार शिफारस करणे योग्य ठरेल. येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आराखीव महिलांसाठी आरक्षित पदावर पात्र उमेदवारांची शिफारस करताना विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी उमेदवाराचे उत्पन्न जाहिरातीच्या वेळी शासनाकडून उत्पन्न व प्रगत गटाकरिता विहित मर्यादेपेक्षा अधिक असेल त्यावेळेस अराखीव महिलांसाठी आरक्षित पदावर प्राप्त उमेदवारांची केवळ गुणवत्तेच्या आधारे शिफारस करावी असे मत नोंदवण्यात आले आहे. तसेच याबाबत अशा प्रकारची कारवाई करता येईल यासाठी शासनाने अभिप्राय मागविलेला आहे. उपरोक्त गुणवत्ता 3/6 मधील दोन्ही महिला उमेदवारांचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न समान पातळीवर असूनही वेगवेगळ्या प्रवर्गातील महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची उत्पन्नाचे निकष वेगवेगळे असल्यामुळे गुणवत्ता यादीमध्ये वरच्या क्रमांकावर असूनही गुणवत्ता क्रमांक 3 उमेदवारांची निवड झाली नाही असे निदर्शनास आले होते. त्यामुळं बघा, वरील बाबी लक्षात घेऊन खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदाचे अर्ज करण्यास खुल्या प्रवर्गातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रावर वेगवेगळे निकष असल्याचे दिसून येते. परिणामी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पदाकरिता खुल्या प्रवर्गातील महिला गुणवत्तेनुसार पात्र ठरत असली तरी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अभावी तिची निवड होऊ शकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दिव्यांग अथवा बाकीच्या पण माजी सैनिक आजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवी अंशकालीन यांना देखील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यकता नाही. केवळ खुल्या प्रवर्गातील महिला या समांतर आरक्षण घटकाकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अट विहित करण्यात आलेली आहे. संसदेचा संदर्भ पण या ठिकाणी दिलेला आहे आणि यावरील सर्व संदर्भानुसार शासन निर्णय खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात येत आहे. यामुळं कोणत्याही पदभरतीमध्ये शिक्षक भरती असेल प्राध्यापक भरती असेल MPSC भरती असेल यामध्ये कुठंही नॉन क्रिमिनलची आवश्यकता महिला प्रवर्गासाठी आवश्यकता लागणार नाही हे निश्चित झालं आहे. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही पदाकरता नॉन क्रिमिनल काढण्याची आवश्यकता असणार नाही यापुढे. चालतंय, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.